शरद पवारांचा अजितदादांवर पहिला वार आयुष्यात कधी कोर्टाची पायरी पवार पक्षफुटीवर बोलले उभ्या आयुष्यात कधी कोर्टात गेलो नव्हतं कधी समन्सवर कोर्टात हजर राहिलो नाही असं म्हणत शरद पवार यांनी राष्ट्रवादी फुटीच्या प्रकरणावरून आपल्या भावना व्यक्त केल्या शरद पवार आज युगेंद्र पवार यांच्यासाठी बारामतीत पहिलंच भाषण करत होते अजित पवार यांच्या विरोधात मैदानात उतरलेल्या युगेंद्र पवार यांच्या प्रचारादरम्यान शरद पवारांनी पक्षफुटीच्या विषयावरून भाजपवरही निशाणा साधला मी उभारलेला पक्ष माझ्याकडून काढून घेतला आमच्यावर केस केले केंद्र सरकारमध्ये चक्र फिरले आणि आमचा पक्ष दुसऱ्याकडे गेला मी आयुष्यात कधी कोर्टात गेलो नव्हतो कोर्टाच्या समन्सवर कोर्टात हजर राहिलो नव्हतं पण पहिल्यांदा कोर्टाची पायरी चढलो असं म्हणत पवारांनी आपल्या मनातील सल व्यक्त केली तसंच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कुणी स्थापन केलाय असा सवाल त्यांनी यावेळी केला दरम्यान अजित पवार यांनी कालच कन्हेरीमध्ये सभा पार पडली या सभेत अजित पवारांनी भावनिक होत जी चूक मी लोकसभेला केली ती तुम्ही आता करताय असं म्हणत पवारांवर निशाणा साधला होता बारामती विधानसभा बा मतदारसंघातून शरद पवार गटाचे योगेंद्र पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून अजित पवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले अशातच अजित पवारांनी मोठं प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केला यावेळी बारामतीकरांशी बोलताना अजित पवार भाऊक झाले होते ते म्हणाले जो काम करतो तोच चुकतो जो कामच करत नाही तो कसा चुकेल मी मनाचा मोठेपणा दाखवला ही माझी मोठी चूक झाली तुम्हाला जो कौल द्यायचा तो तुम्ही दिला त्याबद्दल मला काहीच म्हणायचं नाही हा तुमचा अधिकार आहे मला माहिती आहे इथं बसणाऱ्यांनी सुप्रियाला अर्थात सुप्रिया अर्था सुळे यांना मतदान केलं पण ठीक आहे मला मान्य आहे लोकसभेला ताई आणि विधानसभेला दादा असं त्यांनी ठरवलं आहे